नमस्कार मंडळी. कामगार चळवळीतील एक प्रसिद्ध व्यक्तिमत्व आणि सुपरिचित साहित्यिक कवी श्रीयुत अरुण बोराडे यांनी स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त दिनांक 1 ऑगस्ट पासून पुढे 100 दिवस नित्य एका देशभक्ताचा अल्प परिचय करून देण्याचा उपक्रम हाती घेतलेला आहे. ते म्हणतात, दिनांक 15 ऑगस्ट 1947 रोजी आपल्या भारताला स्वातंत्र्य मिळालं. ब्रिटिशांच्या जोखडातून भारत मातेला मुक्त करण्यासाठी असंख्य ज्ञात अज्ञात राष्ट्रभक्तांनी आपल्या प्राणांची आहुती दिली, घर प्रपंचाची होळी केली. त्यातील कोणी फासावर लटकलं, कोणी जुलमी गोळींचं बळी झालं, तर कोणी कभिन्न काळोखात कारावास भोगला. लढताना कोणी भूमिगत झालं, कोणी परागंदा झालं, स्वातंत्र्य सूर्याचं त्यांना दर्शनही नाही घडलं, अशा असंख्य वीरांची हुतात्म्यांची नावं इतिहासात लिहिली गेली. नवे नवे अनेकांची नावं तर रक्ताच्या थारोळ्यात भिजून गेली. स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त या सर्व क्रांतिकारी राष्ट्रभक्तांना, वीरांना, हुतात्म्यांना मनापासून अभिवादन आणि आदरांजली अर्पण करण्यासाठी मोजक्या शब्दात त्यांचा अल्प परिचय करून देण्याचा माझा हा प्रयत्न आहे. तर मंडळी, अरुणदादांनी शब्दांकित केलेल्या राष्ट्रभक्तांच्या स्मरणगाथेच्या मालिकेतील आज आपण पुष्प 5वे आणि 6वे सादर करणार आहोत, ऐकणार आहोत. प्रथमतः हुतात्मा दामोदर हरी चाफेकर 3 बंधूंचे हे अनोखे हौतात्म्य. पिंपरी चिंचवडच्या ऐतिहासिक पावनभूमीतील 3 सख्या बंधूंनी भारतीय स्वातंत्र्यासाठी हौतात्म्य पत्करल्याची अद्वितीय घटना हुतात्मा चाफेकर बंधूंमुळे घडली आहे. हुतात्मा दामोदर हरी चाफेकर यांचा जन्म दिनांक 25 जून 1869 रोजी पिंपरी चिंचवड येथे झाला. लहानपणापासूनच दामोदर यांच्यावर राष्ट्रीय विचारांचा प्रभाव होता, तसेच त्यांना व्यायामाची आवड होती. त्यांच्याकडे संघटन कौशल्यही होतं. मित्रमंडळींना संघटित करून त्यांनी एक व्यायामशाळा सुरू केली होती. त्या काळी पुण्यात ब्रिटिशांनी चालविलेल्या अत्याचाराची मोठी चर्चा होती. ब्रिटिशांची त्यांना खूप खूप चीड होती. त्यांचे लहान बंधू बाळकृष्ण हरी चाफेकर व वासुदेव हरी चाफेकर दोघेही त्यांच्या कार्यात आणि विचारांत सहभागी होत असत. पुण्यामध्ये 1897 साली प्लेगची साथ आली. प्लेगची साथ आटोक्यात येत नव्हती. ब्रिटिश सरकारनं वॉल्टर चार्ल्स रँड या वरिष्ठ अधिकाऱ्याला त्या कामी नियुक्त केलं. वॉल्टर रँड हा क्रूर आणि खुनशी अधिकारी होता. त्यानं प्लेग पीडित रुग्णांना शोधून उपचार करण्याच्या नावाखाली घराघरात शोध मोहीम उघडली. प्लेगपेक्षा अत्याचार करण्यात त्याला रस होता. त्याच्या अत्याचाराचा अतिरेक झाला आणि सरकारच्या विरोधातील असंतोष अधिकच भडकला. चाफेकर बंधूंनी रँडचा वध करण्याची योजना आखली. दिनांक 22 जून 1897 रोजी पुण्यातील गणेश खिंडीत दामोदर पंतांनी आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी वॉल्ट रँडला, त्याच्या समवेत असलेल्या लेफ्टनंट आयरिसला जवळून गोळ्या घातल्या. त्यात त्यांचा मृत्यू झाला. त्यावेळी चाफेकर बंधू व इतर सहकारी निसटून गेले. पोलिसांनी जंग जंग पछाडलं. अखेरीस काही दिवसांनी द्रविड बंधूंनी केलेल्या फितुरीमुळं इंग्रजांनी दामोदर पंतांना अटक केली. पुढील काळात बाळकृष्ण आणि वासुदेव चाफेकर तसंच महादेव रानडे या सर्वांनाच पकडण्यात आलं. इंग्रजांनी दामोदर हरीला
दिनांक 18 एप्रिल 1898 रोजी पुण्यात एरवडा तुरुंगात फाशी दिली. त्यानंतर वासुदेव हरी यांना 8 मे 1899 रोजी, तर बाळकृष्ण हरी आणि महादेव रानडे यांना 10 मे 1899 रोजी फाशी देण्यात आली. भारतीय स्वातंत्र्य लढ्याच्या यज्ञकुंडातील या संविधानांनी देश हळहळला. एकाच कुटुंबातील 3 भावांचं बलिदान अनोखे आणि सदैव प्रेरणादायी ठरले. स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी पर्वामध्ये या क्रांतीवीरांना विनम्र अभिवादन आणि दंडवत. आणि आता आपण ऐकणार आहोत राष्ट्रनिष्ठ तरुणांना घडविणारे क्रांतीवीर लहुजी वस्ताद साळवे यांना. छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वराज्यात लहुजींच्या पूर्वजांनी आपला पराक्रम गाजविला होता. शस्त्रविद्येमध्ये निपुण व तरबेज असल्यामुळं लहुजींच्या पूर्वजांना स्वराज्यात महत्वाच्या जबाबदाऱ्या होत्या. पुरंदर किल्ल्याच्या संरक्षणाची जबाबदारी लहुजी साळवे यांच्या आजोबांकडेही होती. छत्रपती शिवाजी महाराजांनी लहुजींच्या पूर्वजांना राऊत हा किताब दिला होता. पुरंदर किल्ल्याच्या नजीक पेठ या गावी दिनांक 14 नोव्हेंबर 1794 रोजी त्यांचा जन्म एका मातंग कुटुंबात झाला. आईचं नाव विठाबाई आणि वडिलांचं नाव राघोजी साळवे. ते अतिशय पराक्रमी पुरुष होते. युद्धकलेत ते निपुण होते. स्वाभिमान, राष्ट्रनिष्ठा आणि लढाऊ बाणा या हा वसा लहुजींकडे परंपरेनच आलेला होता. नोव्हेंबर 1817 खडकी येथे झालेल्या मराठा इंग्रज युद्धात 12 दिवस राघोजीनं इंग्रजांच्या विरोधात कडवी झुंज दिली. आपल्या पराक्रमाची शर्त दाखवून ते धारातीर्थी पडले. त्यावेळी तरुण रक्ताचे लहुजी यांनीही मावळ्यांना सोबत घेऊन या लढ्यात शौर्य दाखवलं. आपल्या डोळ्यासमोर शहीद झालेल्या वडिलांना पाहून लहुजींच्या मनात आणि मस्तकात स्वातंत्र्य प्राप्तीची ज्वाला भडकली. मरेन तर देशासाठी आणि जगेन तर देशासाठीच अशी क्रांतिकारी प्रतिज्ञा त्यांनी घेतली. त्यानंतर इसवी सन 1818 मराठा साम्राज्याचा भगवा ध्वज शनिवार वाड्यावरून हटवून तेथे इंग्रजांचा युनियन जॅक फडकला. ही घटना राष्ट्रनिष्ठ लहुजीच्या हृदयात भिडली. लहुजी स्वतः तलवारबाजी, दांडपट्टा, नेमबाजी इत्यादी युद्ध कौशल्यात प्रवीण होते. त्यांचे पिळदार शरीर आणि भारदार छाती पाहूनच शत्रूला धडकी भरत असे. आपल्या अंगी असलेले युद्धकलेचे प्रशिक्षण तरुणांना देण्यासाठी इसवी सन 1822 पुण्यातील रास्ता पेठेत युद्ध कला कौशल्य प्रशिक्षण तालीम सुरू केली गेली. देशाच्या स्वातंत्र्यासाठी मवाळपंथी नव्हे तर जहालपंथी लढाऊ तरुणांची फळी घडविण्याचा त्यांनी निश्चय केला. यामध्ये सर्वच समाजांतील युवक तालीम घेण्यासाठी येऊ लागले. पुढील काळात युद्धकलेतून प्रखर राष्ट्रनिष्ठ तरुणांची फळी या केंद्रातून तयार झाली. यात प्रामुख्याने वासुदेव बळवंत फडके, बाळ गंगाधर टिळक, गोपाळ गणेश आगरकर, चाफेकर बंधू, वाळवेकर आणि परांजपे हे देखील लहुजी साळवे यांच्या आखाड्यातच शिकले होते. महात्मा ज्योतिबा फुले आणि सावित्री फुले यांच्या मुलींच्या शैक्षणिक कार्यालाही त्यांनी पाठबळ दिलं होतं. अशा या राष्ट्रनिष्ठ क्रांतिकारी वीर पुरुषाची दिनांक 17 फेब्रुवारी 1881 रोजी पुण्यातील एका लहानशा घरामध्ये प्राणज्योत मालवली. स्वातंत्र्य समरात लढाऊ बाण्याची पिढी घडविणारे लहुजी वस्ताद क्रांतिकारी तरुणांच्या गुरुस्थानी अढळ राहिले.
स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षात या राष्ट्रभक्ताला मानाचा मुजरा। जय हिंद।